मला असं वाटतं त्याला विविध कारणं आहे. त्या त्या भागातलं आता पुऱ्या अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूरचा टक्केवारी जास्त आहे, काही ठिकाणी ते कमी पण आहे. तिथले उमेदवार आणि तिथल्या सगळ्या एकंदरीत आपण पाहतो परिस्थिती पाहून ते वाढलेलं दिसतं. नेमका तो काँग्रेसचा किंवा भाजपचा आहे असं म्हणता येणार नाही, म्हणजे याचं काही वेगळं संशोधन करावं लागेल. म्हणजे जी मतदानाची टक्केवारी वाढली, अर्थात मतदानाची संख्याही वाढली आणि लोकसभेमध्ये ते कमी होती, त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी यावेळच्या निवडणुका विधानसभेच्या एकतर उमेदवारी जास्त आहे आणि सगळेजणं युतीनं आणि अपक्षाची संख्या जास्त असल्यामुळं कदाचित त्याचाही टक्केवारी वाढली. लहान पक्ष आणि अपक्ष सरकार बनवेल, आघाडी किंवा युतीला पाठिंबा द्यावा लागेल, सत्तेत मात्र लहान पक्ष आणि अपक्ष राहणार. बिहारचा मुख्यमंत्री होणार शक्यता आहे. झारखंडमध्ये एक आमदार जर मुख्यमंत्री होऊ शकतं तर इथं काय राजकारणात काही होऊ शकतं. कोणतं नाव आहे पुढे?